की स्वामी समर्थ मैत्रिणी, तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीनशांच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हे बघा खालची काठ आहेत, खालची काठ इथे मी 3 इंचाचे तयार होणार आहेत, अर्धा इंचाकडे दोन्ही मार्जिन जाणार आहे. त्या पद्धतीप्रमाणे काठ खालची कट करून घेतली. आता बाही बाहीसाठी जो एक्स्ट्रा कापड लागतं, म्हणजे पपची बाही आपल्याला बनवायची असेल, त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा मार्केटमधून हा त्याच कलरचा कपडा आणलेला आहे बघा. आणि त्या पद्धतीप्रमाणे असे तुकडे करून मी जोडून घेतलेले आहेत. पहिल्यांदा जर का आपल्याला बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे हेवी साईज असेल तर त्या पद्धतीप्रमाणे ब्लाऊज पीसमध्ये कपडा राहत नाही, तर त्यावेळेला आपण थोडासा कपडा ॲडजस्ट करून आपण जोडून घ्यायचा. आता पुढे मी जोडून घेतला आहे, दोन भागामध्ये मी कपडा कट करून अशा पद्धतीप्रमाणे बघा दोन्हीकडे जोडून घेतलेला आहे. दोन मध्य सेंटर काढून घेतला, मध्य सेंटर काढून झाल्यानंतर 2-2 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झाल्यानंतर दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. थोडासा कपडा मागे पुढे झाला असेल तर एकसारखा करून घ्यायचा. पहिल्यांदा इथे बाहीचा आकार आपण कोणत्याही पद्धतीप्रमाणे द्यायचा नाही आहे, फक्त मध्य सेंटरवरती आपण एक जे मार्किंग केलं होतं ते मार्किंग आपण त्याच्यानंतर 2-2 इंचाचे आपण प्लेट्स टाकत गेलेलो आहे. आता ह्या प्लेट्स टाकत घेतलेल्या आहेत, त्या प्लेट्स अशा पद्धतीप्रमाणे 2 इंचाची प्लेट्स पकडायची, पहिल्या प्लेट्सवरती ठेवायची. बघा अशा पद्धतीप्रमाणे मी जशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीप्रमाणे सावकाश व्यवस्थित प्लेट्स मात्र आपल्या एकसारख्या आल्या पाहिजेत, कुठेही मागे पुढे होता कामा नये. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे प्रत्येक प्लेट्स उचलायची आणि जी पहिली प्लेट्स आहे त्याच्यावरतीही ठेवून द्यायची आहे. हे बघा फक्त प्लेट्स एकसारख्या आणि व्यवस्थित आपल्या ह्या आल्या पाहिजेत. प्लेट्समुळे आपल्याला बाईची डिझाईन अतिशय सुंदर दिसते. त्याच्यामुळे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या प्लेट्स मी एकसारख्या करून घेणार आहेत, कुठेही मागे पुढे होता कमान किंवा सुरकुती घोळ वगैरे पडू नये याच्यासाठी प्लेट्स एका हाताने आपण व्यवस्थित, हे बघा एका हाताने मी व्यवस्थित करून घेतलेले आहेत. दुसरा जो हात आहे त्याच्यावरती मी टाचणी लावलेली आहे इथे बघा. आता इथे काय करायचं, वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण एका हाताने अशा पद्धतीप्रमाणे प्रेस करून घ्यायच्या. तुम्ही जर इस्त्रीने प्रेस करून घेतला तर व्यवस्थित एकदम परफेक्ट येतात बघा. अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या. त्या सगळ्या प्लेट झाल्या, त्या बाजूला आपल्या 5 होत्या, ह्या बाजूला 5 होत्या. तर आता इथे बघा प्लेट्स आपल्या सगळ्या एकसारख्या आपण घेऊन तिथे एक शिलाई करून घ्यायची. ही शिलाई करून झाली. आता शिलाई करून झाल्यानंतर आपण काय करायचं, वरती सगळ्या प्लेट्सवरती आपण ह्या अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्सवरती आपण फक्त एक शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा वरती पण आपण एक प्लेट्सवरती शिलाई करून जाईल. आता शिलाई करून झाल्यानंतर टाचण्या काढल्या मी, त्याच्यानंतर काय करायचं, इथे आपल्याला बाही खालचा जो आपण अस्तरवरती आपण जी बाही कटिंग केलेली आहे त्याच्यासाठी कपडा कमी पडतो. तर मी पाठीमागच्या गळ्यासाठी म्हणजे बॅकसाईडच्या गळ्यासाठी जो साडीतला कपडा काढला होता तो आता मी इथे बघा थोडा थोडा करून दोन्हीकडच्या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी जोडून घेतला. आणि जोडून घेतल्यानंतर इथे आपण काय करायचं आहे, पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. पेपर कटिंग म्हणजे खालची 3 इंचाची पट्टी सोडायची आपली काठाची आणि त्या पद्धतीप्रमाणे आपला जो बाहीचा आकार आहे, जेवढी बाही आपली आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण पेपरवरती नॉर्मली जसं बाहीचं कटिंग करतो त्या पद्धतीप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. सरळ भागावरती आपण ती बाही म्हणजे जो पेपर आपण केला होता कट तो ठेवून घ्यायचा आणि पूर्णपणे कढेने शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाल्यानंतर व्यवस्थित आपली बाहीचा आकार येतो आणि त्या पद्धतीप्रमाणे परत नंतर आपण हा पेपर काढून टाकायचा आहे बघा. आता राहिलेले खालचे काट आहे, ते खालच्या काटवरती थोडेसे स्टोन आहेत बघा, पहिल्यांदा काढून घेतलेले आहेत मी थोडे थोडे स्टोन असल्यामुळे. हेवी साडी आहे त्या पद्धतीप्रमाणे बरेचसे स्टोन याच्यावरती आहेत बघा. तर थोडे काढून आपण शिलाई करायची नाहीतर आपली मशीनचा हे बघा सुई तुटण्या शकत आहे. आता आपल्याला बाही तयार किती हवी, बाही 9 इंचाची तयार, त्या पद्धतीप्रमाणे आपण 10 इंचाचं आपण हे कटिंग केलेलं आहे. तर त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं कुठेपर्यंत आपली येते, त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपली ही बाही तयार होते. म्हणजे खूप सुंदर असं फिनिशिंगसुद्धा येतं. त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपली ॲडजस्ट करून आपण अस्तरवरती जी बाही कटिंग केलेली आहे, आता सरळ भागावरती आपण अस्तर ठेवलेलं आहे बघा. आणि अस्तरवरती शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते मी कट करून टाकलेलं आहे. आणि इथे आपण परत अस्तर आतमध्ये पलटी करायचं आणि परत एकदा वरून दापटीप देऊन घ्यायची आहे. दापटीप झाल्यानंतर इथे बघा आतून फक्त अस्तरवरती पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीप्रमाणे सोपी सिम्पल जरी तुमच्याकडे कपडा कमी असेल तर ते त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही त्यावेळेला ॲडजस्ट करून अशा पद्धतीप्रमाणे पपची बाई ही तयार करू शकता मैत्रिणींनो.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.